मंडळी, आकाशात मस्त असे ढग पसरलेत आणि पावसाची चाहूल लागले. आता आम्ही चाललो आहे गावी. तर गावी बससाठी पनवेलवाला जाण्यासाठी आम्ही इथे बससाठी थांबलेलो आहे, डोंबिवली स्टेशनला, ईस्टला, मोरविकाच्या इथे. आणि आता आम्ही बसची वाट बघतो आहे गावाला जाण्यासाठी, कारण आवळीला आता सुट्ट्या पडल्या आहेत आणि आम्ही चाललो आहे आता गावी. थोडीशी गावी कामं आहेत, चला. नमस्कार, मी अंतरा, अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, सकाळी आम्ही बरोबर 10 वाजता डोंबिवलीमधून निघालो आणि आज आम्ही आलेलो गावी महाडला. तर हा प्रवास आम्ही केलेला एसटीनी. तर मंडळी, हा एसटीचा प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला मंडळी, बघूयात आम्ही एसटीनी कसा प्रवास केला तो. कारण ह्या वेळेला आम्ही 3 जणच होतो आणि जाताना आम्ही 2 जणच असणार आहोत, कारण आवणीला आता सुट्ट्या पडल्यात आणि ती गावी राहणार आहे, त्यामुळे तिला आम्ही सोडून 2 जणच रिटर्न डोंबिवलीला जाणार आहोत. त्यामुळे आम्ही ह्या वेळेला रिक्षा आणली नाही, आम्ही एसटीनी प्रवास केला. तर हा प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला बघूयात आम्ही डोंबिवली ते महाड कसा प्रवास केला तो. मंडळी, पनवेलला जाण्यासाठी आम्हाला बस भेटलेली आहे आणि हा प्रवास आमचा असणार आहे एसटीचा. चला मंडळी, आता पनवेलला आपण भेटूयात. पनवेलला एप्रिलमध्ये जेवढी बसला गर्दी होती ना, तेवढी गर्दी नाही आहे, कारण आता लोक परतीच्या प्रवासाला आहेत. जाणारं कोण नाही आहे गावाला, खूप कमी लोक गावाला जातात, त्यामुळे एस टीमध्ये पण गर्दी नव्हती. छान बसायला आम्हाला जागा भेटली आणि मस्त खिडकीची मजा घेत आम्ही एस टीचा आता प्रवास करणार आहोत. तर बघा, पूर्ण एस टी खाली आहे आणि मस्त खिडकीचीच जागा भेटली. आणि आता भेटूयात आपण पुढच्या स्टॉपला, चला. पूर्वी डोंबिवलीवरून महाडला जाण्यासाठी नाशिक वगैरे वरून येणाऱ्या गाड्या असायच्या, त्या आम्हाला पकडायला लागायच्या. पण आता पनवेलवरून मस्तपैकी आता 1-1 तासाने महाडला जाण्यासाठी सतत बस चालू केलेली आहे, त्यामुळे 1-1 तासाने बस भेटतात. आम्ही 10 वाजता निघालो आणि बरोबर 12 वाजता आम्ही पनवेलला पोचलो. पनवेलला 12 वाजताची मस्तपैकी 1-1 तासाने सुटणारी महाड भेटली आम्हाला आणि बरं, म्हणजे बऱ्यापैकी आता चांगली सोय झालेली आहे, कारण महाडला जाण्यासाठी आम्हाला खूप वाट बघायला लागायची गाड्यांची वगैरे. तर ज्या गुहागर वगैरे इकडे जाणाऱ्या गाड्या आहेत, रत्नागिरी वगैरे त्या साईडला गाड्या, खेड वगैरे जाणाऱ्या गाड्या आहेत, त्याच पकडाव्या लागायच्या. आणि जवळ प्रवास असूनसुद्धा लवकर गाडी नाही भेटायची, गर्दी असायची, त्यामुळे आता ही चांगली सोय झालेली आहे. गाडी इंदापूरला पोचली, खूप गरम होत होतं, पावसाची तर काही कुठेच नामोनिशान नाही आहे, त्यामुळे मग या गरमीला थंडावा देणारा मस्तपैकी ऊसाचा रस आम्ही घेतला. छानपैकी ऊसाचा रस प्यायलो मी. छान मिरचीची झाडं आणलेली आहेत बघू शकता. आणि तर बघूयात ती कशी काय गावाला जात आहेत ती. आता ऊसाच्या रसाची मजा घेते आणि बघा, इकडे आवणीने तर पूर्ण ग्लासच खाली करून टाकला आहे. पूर्ण बस रिकामी आहे, खूप कमी माणसं आहेत. आणि बघा, मिरच्यांची रोपं छान अशी हिरवीगार आहेत आणि ही मम्मीकडून आणलेली आहेत भावानी. मस्त त्याला गार्डनिंगचा आवड आहे, तुम्हाला नक्की दाखवेन. त्यांनी गॅलरीमध्ये किती काय काय झाडं लावलेली आहेत आणि त्याच्याबरोबर मिरच्या पण लावल्या होत्या, तर ती मी रोपं घेऊन आली. आणि माणगावला खूप ट्रॅफिक असतं, पण या वेळेला आम्हाला अजिबात ट्रॅफिक भेटलं नाही माणगावला आणि लवकरात लवकर प्रवास झाला आमचा. आणि आम्ही माणगावमध्ये पण पटकन लवकर पोचलो, ट्रॅफिक अजिबात भेटली नाही. आणि बघू शकता रस्ता पूर्ण खाली आहे माणगावला, कारण एरवी जेव्हा माणगावला येतो तेव्हा रस्ता पूर्ण खचाखच भरलेला असतो, खूप ट्रॅफिक असतं आणि हाच त्रास असतो सगळ्यांना, एस टीचा प्रवास करणाऱ्यांना किंवा कुठलेही एक गाडीचा प्रवास करतो त्यांना माणगावमध्ये ट्रॅफिक भेटतंच भेटतं. पण यावेळेला आम्हाला भेटलं नाही ट्रॅफिक, त्यामुळे लवकर पोचणार याची गॅरंटी होती आम्हाला. आणि आता कलिंगड आलेलं आहे, जेवण नसल्यामुळे कलिंगडावर भूक भागवली छानपैकी आता, कारण गर्मी पण आहे, जेवणाची इच्छा होतच नाही, तर म्हणलं चला कलिंगड वगैरे खाऊन छानपैकी मस्त गारगार.
आणि माणगाववरून महाड जास्त लांब नाही आहे, तर आम्ही अर्धा एक तासामध्येच महाडला पोचलो. आणि इथे बघू शकता महाडला, महाड एस टी स्टँडवरती आम्ही आता हा प्रवास एस टीचा थांबवणार आहोत. आणि एस टीमधून उतरून मग आम्हाला टमटमनी गावाला जावं लागतं, कारण एस टी पण जातात तिकडे. पण त्याआधी म्हणलं चला काहीतरी थंड पिऊयात. तर मग महाड एस टी स्टँडच्या समोरच एक छान लसीचं दुकान आहे, तिथे आम्ही मस्त लस्सी घेतली, छान होती लस्सी. आणि त्यानंतर आम्ही महाडलाच स्टँडलाच रिक्षा लावलेले असतात, टमटम लावलेले असतात, तिथे आम्ही टमटम पकडली आणि आम्ही आता गावी चाललो. आणि मस्तपैकी गावी आल्यानंतर हिरवंगार झालं होतं, पाऊस पडल्यामुळे मस्त हिरवंगार झालं होतं आणि छान वाटत होतं एकदम. गावाला बरं वाटलं, कारण मुंबईच्या त्या गर्दीतून गावाला एकदम निवांत वाटतं. इथे सगळे रिलॅक्स झालेले आहेत बघू शकता. आणि मी मिरच्यांची रोपं आणली होती, तर म्हणलं चला पहिले ती लावून घेऊयात, नाहीतर ती जातील, कारण मला पाऊस येईपर्यंत यांना पाणी घालावं लागणार आहे. मी जोपर्यंत आहे 2-3 दिवस तोपर्यंत मी पाणी घालणार आणि त्यानंतर मग आई घालतील. पण त्याआधी ती रोपं जगवली पाहिजेत. 2 दिवसांनी तुम्हाला मिरच्यांची रोपं नक्की दाखवेन. चला मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रवासाचा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.